दोडामार्ग तालुक्यातील कुडासे, आयनोडे हेवाळे आणि तेरवणमेडे या तिन्ही ग्रामपंचायतींवर आपले उमेदवार निवडून येतील असा ठाम विश्वास माजी पालकमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी इथं झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. कुडासे आणि हेवाळे गावातील पुलाचा प्रश्न आणि तेरवणमेडे गावचे दोन्ही रस्ते यांबरोबर अनेक विकास कामं या गावांमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून झालेली असल्यानं निश्चित या तिन्ही गावात समाधानकारक रिझल्ट मिळेल असा विश्वास ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर केसरकर यांनी व्यक्त केलाय. पाहूयात काय म्हणाले दीपक केसरकर. दोडामार्गमध्ये असं आहे की आपण बघितलं तर कुठल्या कुठल्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शन आहे हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपलं जे कुडासेमध्ये कुडासेची अनेक वर्षाची जी मागणी ब्रिजची होती ही ब्रिजची मागणी पूर्ण झाल्यामुळे कुडासेचे दोन्ही भाग हे आता जोडले गेलेले आहेत, गाव एकसंघ राहिलेलं आहे. या गावाचे दोन तुकडे करण्याचा सुद्धा अनेक लोकांनी प्रयत्न केलेला होता, परंतु ते सुद्धा लोकांच्या एकीमुळे तो प्रयत्नसुद्धा हाणून पाडला गेला आहे आणि त्याच्यामुळे गाव एकसंघ राहिलेला आहे. कुडास्यामध्ये अनेक पुढच्या काळामध्ये तो गाव विकसित करण्याच्या संधी निर्माण होणार आहेत, कारण तिलारीचा कालवा हा सुद्धा त्या भागातून जातो, नदी त्या भागातून जाते आणि त्याच्यामुळे चांगली शेती ही त्या भागामध्ये होऊ शकेल आणि इतर जे आडाळीला ज्या इंडस्ट्रीयल एरिया येते आहे त्यालासुद्धा हा भाग जवळच आहे. दुसऱ्या ज्या दोन ग्रामपंचायत आहेत त्याच्यामध्ये हेवाळे आणि बांबर्डे येतं. आपल्याला माहिती आहे की तिथला जो ब्रिज आहे अनेक वर्षाची तिथल्या लोकांची मागणी होती की पावसामध्ये हेवाळे गाव पूर्णपणे कट ऑफ होत होतं आणि अशा परिस्थितीमध्ये नाबार्डमधून त्यांचा ब्रिज मी खूप प्रयत्न करून आजच्या ह्याला तर तो पहिल्या क्रमांकावर तो ब्रिज आहे, त्याच्यामुळे त्याचं काम लवकरच सुरू होईल आणि तिथला जो प्रश्न आहे हा मार्गी लागेल, त्यामुळे त्या गावामध्ये निश्चितपणे समाधानाचं वातावरण असणार याची मला खात्री आहे. तेरवणच्या लोकांना जवळजवळ 40-45 किलोमीटर प्रवास करून त्यांच्या मूळ ग्रामपंचायतीमध्ये पोचता येत होतं, परंतु आज त्यांच्यासाठी दोन नवीन रस्ते झालेले आहेत. एक म्हणजे मेढ्यामधून थेट तेरवणला जाणारा रस्ता जो ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेला होता तो मी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये घेतलेला आहे आणि त्याचा उर्वरित भाग हा पंतप्रधान सडक योजनेमध्ये सुद्धा प्रस्तावित केलेला आहे आणि त्याच्यामुळे ते तेरवण आणि मेढ्यामध्ये निश्चितपणे चांगलं वातावरण या निमित्ताने होऊ शकेल आणि हा भाग मोरले पारगड रस्त्यानेसुद्धा जोडला जातो आहे आणि त्याच्यामुळे पारगडचा सुद्धा विकास होणार आहे. पारगड हे जरी कोल्हापूर जिल्ह्यात येत असेल तरी तेरवण आणि पारगड हे एकमेकाला टेकून आहेत आणि तिथं ऐतिहासिक किल्लासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि त्यानिमित्ताने संपूर्णच भाग हा पश्चिम महाराष्ट्राला जोडला जाणार आहे. चोरल्यामधून चोरल्याला जोडणारा मांगेलीवरून रस्ता होतो आहे, म्हणजे एकंदरीत हा जो भाग थोडासा दुर्लक्षित होता आणि एकदम टोकाचा होता याच्या विकासाला सुरुवात झालेली आहे, ह्याच्यासुद्धा लोकांना जाणीव झालेली आहे. शेवटी विकासाबरोबर लोकांनी राहिलं पाहिजे. तेरवणच्या आमच्या सगळ्या सीट या बिनविरोध आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तेरवण मेढे असेल, आपल्या हेवाळे बांबर्डे असेल किंवा कुडासे असतील, तिन्ही गावामध्ये जरी मी ह्या पिरियडमध्ये दोडामार्ग तालुक्याला भेट देऊ शकलो नसलो तरी पुढच्या ह्याच्यामध्ये मी दोडामार्ग तालुक्याला भेट देणार आहे. त्याच्यामध्ये जे पहिलं तिथला एक प्रश्न, दुसरा हा वन्य श्वापदांचा सुद्धा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही ॲनिमल कन्झर्वेशन एरिया डिक्लेअर केलेली आहे. तिथून हत्ती बाहेर पडू नये याच्यासाठी लागणारा चारा ऊस जे काय आहे ते त्याच भागामध्ये केलं जाईल, जेणेकरून हत्ती तिथे येऊन प्रादुर्भाव करणार नाही आणि लोकांनासुद्धा हे सगळी जंगली श्वापद बोटीमधून बघता येईल अशा तऱ्हेची ही योजना आहे. नुकतीच माझी आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांच्या बरोबर जयंत पाटील साहेबांची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी चर्चा झाली आणि याच्यामध्ये जवळजवळ 260 एकर जमीन ही पाटबंधारे खात्याची ही पर्यटन खात्याला द्यावी, त्याच्यापैकी 60 एकर त्यांनी ऑलरेडी ट्रान्सफर केलेली आणि त्याच्यामध्ये पर्यटनाच्या प्रकल्पाचं काम चालू आहे, परंतु फुल फ्लेज प्रकल्प ज्याच्यामध्ये स्टुडिओ असतील, ज्याच्यामध्ये थीम पार्क असेल हा त्या ठिकाणी झाला तर संपूर्ण दोडामार्ग तालुका हा पर्यटनदृष्ट्या जागतिक नकाशावर येईल याची मला खात्री वाटते. याच्यामधला जो उंचावरचा भाग आहे तो सुद्धा लवकरच ह्याच ज्या जंगली शॉपद असतात त्यांना जाण्यासाठी मार्ग म्हणून सुद्धा एक संपूर्ण जंगलामधून तयार केला जातो आहे आणि अशा तऱ्हेचं केल्यानंतर एक निसर्ग पर्यटनाची उत्कृष्ट भूमी म्हणून दोडामार्ग तालुका विकसित होईल आणि विशेषतः पेरियार लेक जे
कोकणामध्ये ह्याच्यामध्ये आहे, केरळमध्ये जे जागतिक पर्यटन क्षेत्र आहे तेच महत्त्व पुढच्या काळात तिलारीला येईल याची मला खात्री आहे. आणि म्हणून तिलारीचं जे पाणी सोडलं जातं याच्यावरसुद्धा व्हाईट वॉटर सर्फिंगची सुद्धा योजना बनवली जाते. सुरुवातीला तर दोन्ही मंत्री हे इथे यायचे होते पण त्यांनी मला असं सांगितलेलं आहे की तुम्ही ड्रोनद्वारे शूटिंग करा, आपण एक बैठक घेऊ आणि हा बैठक झाल्यानंतर दोडामार्गच्या खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात होईल. तिथल्या इंडस्ट्रियल एरियामध्ये चांगले चांगले प्रकल्प यावे याच्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. ते त्यातलं इंटरनल डेव्हलपमेंटचं काम, रोड्स, पाणी सगळं सुरू झालेलं आहे. तिलारीची योजना ही आता पाणी पुरवठा योजना ही आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. म्हणजे जेव्हा हे पाणीसुद्धा पर्यटनासाठी आणि गावातल्या लोकांना मिळायला सुरुवात होईल आणि त्याच्यामुळे अतिशय सुंदर असा हा मतदारसंघ त्या ठिकाणी होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.